नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाटी भरती 2023 परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत. आपण सर्वजण याची वाट बघत होतो आणि आता परीक्षा कधी होणार आहे हे आपल्याला एकंदरीत इथं क्लिअर झालेलं आहे. तसेच हॉल तिकीट कधी येणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. एकंदरीत ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्याच्याबाबतचं ऑफिशियल नोटिफिकेशन अजून तरी वेबसाईटवर आलेलं नाही आहे. ते आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. आणि मग याचा सोर्स काय आहे, तर याचा सोर्स आहे लोकसत्ता पेपर. आजच्या लोकसत्ता पेपरला ही इथं बातमी आलेली आहे आणि ही ट्रस्टेड बातमी आहे. ट्रस्टेड कशामुळे आहे, तर ही बातमी जी आहे ती भूमी अभिलेख विभागाचे अप्पर जमाबंदी आयुक्त व राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिलेली आहे. सो तलाटी भरती 2023 ही जी परीक्षा होणार आहे त्याचे राज्य परीक्षा समन्वयक हे आनंद रायते आहेत आणि त्यांनी ही माहिती लोकसत्ता पेपरला दिलेली आहे. तसेच लोकसत्ता पेपरमध्ये ही जी बातमी आली आहे त्याचा स्क्रीनशॉट आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेलाच आहे, तो तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. एकंदरीत या बातमीनुसार परीक्षेचा जो कालावधी आहे तो 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरमध्ये असेल. सो एकंदरीत 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरमध्ये ह्या परीक्षा पार पडतील, पण त्या लगातार पार पडणार नाही आहेत. त्याच्यामध्ये काही फेजेस आहेत, काही टप्पे आहेत. हे नेमके टप्पे किती आहेत, तर एकंदरीत 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. पहिला जो टप्पा असेल तो 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट यामध्ये आहे. दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर. सो एकंदरीत 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरमध्ये या परीक्षा होणार आहेत. आता 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरमध्ये कोणत्या दिवशी परीक्षा होणार नाही आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे. तर 22, 24, 25 ऑगस्ट तसेच 2, 3, 7, 9, 11, 12, 13 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार नाही आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि एकंदरीत आज जे ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आज किंवा उद्या, ते सुद्धा आपण इथं तुमच्यासाठी नक्की त्याचा अपडेट घेऊन येऊ. त्यानंतर जे शिफ्ट्स आहेत परीक्षेचे सत्र, ते दररोज 3 होणार आहेत. सो उदाहरणार्थ आपण बघितलं तर 17 ऑगस्टला परीक्षा सुरू होणार आहे आणि 17 ऑगस्टपासून जे शिफ्ट होतील ते दररोज 3 होतील. जे पहिलं सत्र असेल ते दररोज 9 ते 11 असेल. दुसरं सत्र जे असेल ते 12:30 ते 2:30 असेल आणि तिसरं सत्र 4:30 ते 6:30 असतील. सो एकंदरीत हे लक्षात ठेवा, दररोज 3 शिफ्ट्स होतील. त्यानंतर याच्यात हॉल तिकीटबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, तर हॉल तिकीटबद्दल असं सांगण्यात आलं की उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचं जे गाव आहे ते अगोदर समजणार आहे. सो एकंदरीत तुमची परीक्षा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे हे तुम्हाला आधी समजेल आणि त्यानंतर परीक्षेचं जे एक्झॅक्ट केंद्र आहे, नेमकी परीक्षा कुठं होणार आहे, ते मात्र 3 दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट बरोबर तुम्हाला समजेल. सो आधी तुम्हाला तुमचं जिल्हा केंद्र समजेल, त्याच्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट येईल त्याच्यावर तुम्हाला एक्झॅक्ट प्रवेश प्रमाणपत्र कळेल. सो एकंदरीत याच्यावर असं कळतं की हॉल तिकीट जे आहे ते 3 दिवस अगोदर किंवा त्याच्या आधी येऊ शकतं. काही ठिकाणी असं दिलं आहे की 10 दिवस अगोदरसुद्धा हे प्रवेश प्रमाणपत्र येऊ शकतं, पण एकंदरीत आपण आज जर बघितलं तर 9 ऑगस्ट आहे आणि जी पहिला दिवस आहे परीक्षेचा तो आहे 17 ऑगस्ट. सो आपण असं म्हणू शकतो की 7 ते 8 दिवस अगोदर हे हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे, पण या न्यूजमध्ये असं दिलं आहे की ॲटलिस्ट 3 दिवस अगोदर तरी प्रवेश प्रमाणपत्र येईल. प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की 3 दिवसाच्या आधीही प्रवेश प्रमाणपत्र येऊ शकतं आणि हे प्रवेश प्रमाणपत्र जेव्हा येईल त्याचा अपडेटसुद्धा आपण देणार आहोत. तसेच हे प्रवेश प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा तुम्हाला नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर कळेल. एकंदरीत आपण जी बातमीचं आर्टिकल सांगत होतो ती तुम्ही इथं बघू शकता. याची आपण स्क्रीनशॉट दिलेलं आहे आणि आपण आत्तापर्यंत जी काही माहिती इथं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती सर्व माहिती या आर्टिकलमध्ये आहे. हे 9 ऑगस्ट 2023 लोकसत्ताचं पुणे एडिशन आहे. 15व्या पेजवर हे आर्टिकल आलेलं आहे. आपली आपण जी सर्व माहिती दिली ती इथं आहे. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे टप्पेसुद्धा इथं दिलेले आहेत आणि ही माहिती जे राज्य परीक्षा समोर आनंद राहते त्यांनी दिले असं इथं नमूद केलेलं आहे. सो एकंदरीत तुम्ही हे न्यूज आर्टिकल इथं बघू शकता. सो एकंदरीत आपण जे परीक्षेचे तारखा आहेत ते तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. सो त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा. 17 ऑगस्टला इथं कोणाकोणाचं परीक्षा केंद्र येईल ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही 17 ऑगस्ट हीच तुमची परीक्षा तारीख आहे असं समजून अभ्यास त्या जोमाने करा. शेवटी तुम्हाला अजून एक इथं महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे तलाटी भरतीसाठी आपण काही सराव प्रश्न संचाचे शॉर्ट्स व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. आत्तापर्यंत आपण 15 घेतलेले आहेत आणि दररोज आपण याच्यात अजून एक शॉर्ट इथं शॉर्ट्स व्हिडिओ आपण इथं अपलोड करत आहेत, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो तुम्ही जे सराव प्रश्न संचाचे व्हिडिओज आहेत ते जर बघितले नसेल तर या सर्व व्हिडिओची जी एक प्लेलिस्ट आपण तयार केली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. तसेच तलाटी भरती 2019 जे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका आहेत त्या एकंदरीत आपण 3 डिस्कस केलेले आहेत, त्याच्यासुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तसेच तलाटी भरती 2019 जे 24 पेपर झाले होते
याच्यातील सर्व मराठी व्याकरणाचे आपण प्रश्न इथं एकत्रित करून 600 प्रश्नांचा हा इथं व्हिडिओ तयार केला, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला भेटेल. तसेच या प्रश्नपत्रिका बघताना आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात आली की ध्वनिदर्शक शब्द आणि समूहदर्शक शब्द हे तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्हाला शक्यतो पुस्तकात कमी बघायला भेटतं. त्याच्यामुळे याचीसुद्धा आपण एक व्हिडिओ तयार केलेले आहेत सेपरेट, तेसुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळतील. तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी हे सुद्धा तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यावर आपण प्रत्येक टॉपिकवर 10-10 व्हिडिओचे एक शॉर्ट्स व्हिडिओ तयार केलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही बघितले नसेल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या शॉर्ट्स सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन हे बघू शकता. सो एकंदरीत सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद.